बघतोयस? समुद्र उड़ावर तुझ्या डोळ्याच्या समुद्रात उडून मरशील की? ए मिली तरी सोडायचं ना खरं मग साता जन्मातलं वय आपलं बात आहे. म्हणजे काय ते समुद्रात बुडून मरावं असं वाटतंय. वा वा वा. म्हणूनच तुम्हाला मी समुद्र किनारी घेऊन आली आहे. मिस करत होतो समुद्र. बरं, तर मी आहे स्टार प्रवाहावर 23 तारखेपासून सुरू होणाऱ्या साता जन्माच्या गाठी या मालिकेच्या स्टारकास्ट सोबत. आणि साताऱ्यात ते रोज शूट करतात, साताऱ्यामध्ये त्यांचं सेट आहे. म्हणून जरा समुद्र किनारी सैर करायला त्याला घेऊन आले मी असं म्हणायला हरकत नाही. खूप स्वागत तुमचं दोघांचं राजे मराठी शोबत. आधी कसे आहात? खूप लांबचा प्रवास करून आला इथे. खूप मस्त आहोत आम्ही. भारी वाटते. आणि रात्री आमचं काल पण आम्ही 4 इंटरव्ह्यू केले. त्याच्या अगोदर माझं सकाळी 7:30 पर्यंत शूट चालू होतं. 2 दिवस झोप नाही आहे ॲक्च्युली, चेहऱ्यावरून दिसत असत. पण तरीही काम महत्त्वाचं, त्यासाठी मग भारी वाटते. प्रोमो बघतोय आम्ही सध्या साता जन्माच्या गाठी. आणि तुमच्या दोघांचाही लुक कमाल आहे, खरंच खूप छान दिसताय तुम्ही. कशी मिळाली ही मालिका दोघांनाही? तुला मिथुन या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी बघितलंय, गेल्या वर्षी सिनेमा आला होता, आणि 1 वर्षाच्या गॅपनंतर तू पुन्हा स्क्रीनवर येतो. मिथुन नंतर ॲक्च्युली मिथुनमुळेच माझं ऑडिशन झालं 6 महिन्यापूर्वी याच्यासाठी, साता जन्माच्या गाठी या सिरियलसाठी. त्यानंतर काय कारणास्तव ती सिरियल पुढे थांबली. त्यानंतर मी धुमस नावाचा चित्रपट केला. पुन्हा एकदा परत ऑडिशन लुक टेस्ट झालं आमचं लास्ट मंथमध्ये, आणि फायनली साता जन्माच्या गाठी चालू झालं. अक्षयाला कशी मिळाली? मी ऑडिशन दिलं प्रॉपर. मला एक दिवस आधी सांगितलं होतं की ही सिरियल करा, एक अशी नावाची एक सिरियल येते आहे, तू करणार का? मी म्हटलं ठीक आहे. सो मी मोबाईलवर ऑडिशन करून पाठवलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी फायनल झालं. वाव. तर साताऱ्यातली प्रेमकहाणी आहे, आणि प्रेमकहाणी म्हटलं की त्याच्यामध्ये ट्विस्ट आणि टर्न्स बऱ्याच गोष्टी येतात, त्याकडे मी वळणार आहे. पण त्याआधी मला युवराज आणि श्रुती नेमके कसे मालिकेत दिसणार आहेत ते जाणून. युवराजचा म्हणजे युवराजचा रुबाबच असा की आम्ही साताऱ्याची युवराज बर का. म्हणजे युवराज हा नावाप्रमाणेच आहे, त्याला त्याच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे. तो त्याच्याकडे भरपूर मला पैशाने मोठा आहे, मनाने श्रीमंत आहे, त्याला कोणत्याही गावाची कोणत्याही कशाची भीती नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या प्रोमोमध्ये टॅगलाईन आमचा तो आहेच की प्रेमासाठी काय पण, म्हणजे श्रुतीच्या प्रेमासाठी तो काही करायला तयार आहे. समुद्रामध्ये उडी मारू शकतो किंवा दरीमधून उडी मारू शकतो, असं काही करू शकतो प्रेमासाठी, असा युवराज आहे. आणि श्रुती कशी? श्रुती खूप मॅच्युअर मुलगी आहे, ती तिच्या बाबांची खूप लाडकी आहे, तिच्या बाबांच्या तत्वांवर चालणारी मुलगी आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन तिचं युवराजवर प्रचंड प्रेम आहे. युवराजसाठी ती सुद्धा काहीही करू शकते. तिच्या आजूबाजूला काही चुकीचं घडत असते तर ते तिला आवडत नाही. आणि हे एक असं खूप सिम्पल साधं सोबर कॅरेक्टर मला करायला मिळाल्याचा मला आनंद. सातारा म्हटलं की ती साताऱ्याची भाषा आली आणि भाषेचा तो लहेजा आला. तू स्वतः मुंबईची आहेस, कसा म्हणजे ती डायलॉग डिलिव्हरी करताना कसा तो टोन येतो, काही भाषेसाठी मेहनत चालली? मी मुंबईची जरी असले तरी माझं गाव सोलापूर आहे, त्यामुळे मला सोलापुरी टोन पकडता येतो बऱ्यापैकी. पण साताऱ्याचा टोन इज व्हेरी डिफरंट. पण आमचे मकरंद सर आहेत, मकरंद गोसावी, त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली, त्यामुळे आता तितकंसं अवघड जात नाही. विशाल, मलाही ॲक्च्युली माझा मिथुन चित्रपट साताऱ्याचा झाला आणि ती लँग्वेज होती आणि मी प्रॉपर सांगलीचा, त्यामुळं भाषावरती एवढं काही प्रॉब्लेम नाही झाला. आणि आमचे वर्कशॉप झालेच तसे यावरती, आणि वर्कशॉप नंतर मग सगळं इझिली गेलं. आता आपलं वाटते सातारची भाषा म्हणजे आपली वाटते. पण लव्ह स्टोरी करायची म्हटली की त्या कपलमधला बॉन्ड खूप स्ट्रॉंग लागतो, तरच ती पडद्यावर रिफ्लेक्ट होते असं म्हणतात. तुमच्या दोघांचा तो बॉन्ड नेमका कसा आहे आणि ती मैत्री आता कशी झाली? कारण सिन्स तुम्ही शूट करताय आता, कशी आहे ती मैत्री? छान छान मैत्री. आम्ही खूप गप्पा मारत असतो दोघं दिवसभर. आम्हाला काही असं काही विषय नाही पाहिजे पर्टिक्युलर. आम्हाला जे दिसेल, जे वाटेल, जे सुचेल ते आम्ही बोलत असतो. आणि खूप कमी दिवसात आमचं खूप चांगलं बॉन्ड झालं आहे, कारण की हा खूप मला समजून घेतो. त्याचा स्वभाव खूप असा आहे की तो त्याला समज आता समज तो जिम फ्रीक आहे भरपूर आणि मी नाही आहे तितकंसं काही करत, तर तो मग त्याचं असं असतं की चल आता तू माझ्यासोबत जिमला जायचं, नाही नाही तू आज हे नाही खायचं, म्हणजे तो खूप अशी काळजी घेतो. आणि आय थिंक ती त्याची क्वालिटी आहे जी आमच्या बॉन्डला खूप चांगलं टिकवून ठेवते. विशाल, अक्षयाबद्दल म्हणजे श्रुतीबद्दल मी असं सांगेल की आमची भेट श्रुती फायनल झाली नव्हती, युवराजचं कास्टिंग आधी झालं. श्रुती मी डायरेक्ट आमचं 3 दिवसाचं शूट झाल्यानंतर प्रोमोचं शूट होतं, त्यावेळी माझी आणि हिची भेट झाली. सुरुवातीला मीच बोललो हिच्याशी आणि फर्स्ट डे असं ती जास्त काय नाही बोलली, म्हणजे मुली जरा भाव खातात ते खाल्लाच पाहिजे ॲक्च्युली. मग तरी आम्ही बोलल्यानंतर ती खूप समजूतदार आहे, मलाही समजून सांगते. तिनं भरपूर थिएटर वगैरे काम केलेलं आहे आणि माझ्या काही चुकत गोष्टी असेल तर ती गोष्टी मला समजावून सांगत असते. आमचं
बॉन्डिंग एवढं भारी जमलंय की प्रोमोमध्ये दिसतंय ते बॉन्डिंग किती एका दिवसातच त्या गोष्टी घडल्या सगळ्या. आम्ही मज्जा करतो, व्हेरी ट्रू, आम्ही मज्जा करतो, खूप मजा, खूप एन्जॉय करतोय आम्ही. आता आम्ही सध्या एक प्रोमो बघतोय, तो म्हणजे तुमच्या दोघांपासून त्या डायलॉग नेतो, आता जो तुम्ही डायलॉग म्हणला त्यांनी प्रोमो सुरू होतोय आणि शेवटी काहीतरी एक लग्नाचा सीन आम्ही बघतोय, पण नवरदेव म्हणून आम्हाला हा दिसत नाहीये, काय नेमकी ती धमाल? ते एक खूप मोठा ट्विस्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला बघायचं सात जन्माच्या गाठी 8 वाजता रात्री. म्हणजे युवराजने प्रेमासाठी काय पण बोललाय, तो प्रेमासाठी तो काय करू शकतो, म्हणजे कशा पद्धतीने बोललाय तो, काय केलंय, ह्या सगळ्या गोष्टीची ट्विस्ट पाहिला तुम्हाला. फक्त आता 4 दिवस राहिले, 4 दिवसांनी तुम्हाला कळणार आहे, 23 सप्टेंबरला रात्री 8 वाजता स्टार प्रभाव. जाता जाता एकदा तो तुमचा प्रेमासाठी काय पण हा डायलॉग. प्रेमासाठी काय पण चल बात आहे. थँक्यू सो मच, तुम्ही दोघांनी इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुम्हाला मालिकेसाठी, मस्त एन्जॉय करा. थँक्यू सो मच. थँक्यू.